नमस्कार मित्रांनो, मी आहे आत्ता पुण्यामध्ये आणि तुमच्यासाठी घेऊन आलोय एक नवीन चॅनल मराठी किडा। स्वतः पुण्यामध्ये आपण आता किडेगिरी करणार आहोत। नवीन वगैरे काहीही नाहीये, हा जुना चॅनल आहे, मला ओळखलं असेल। मी आहे मराठी किड्याचा अँकर आणि हा जुना चॅनल आहे। बरं जीवन, बाकी सगळं राहू दे, पुण्यातून कसं वाट? एकदम भारी, एकदम भारी। म्हणतात ना जसं स्वप्नील बोलतो की पुणेरी स्वाभिमान असला पाहिजे, अभिमान हवा असं म्हणायचं का? अभिमान हवा काय सारस बाग सही ना? वास जमलेलं आहे, शिकतात हळूहळू। बरं मित्र, आमचा चॅनल तर सगळ्यांना माहितीच आहे, पण कसं आहे तुझं पण चॅनल आपल्याला मोठं करायचं आहे, तर जरा तुझ्या चॅनलबद्दल पण सांग। धन्यवाद। तर मित्रांनो, माझ्या चॅनलबद्दल थोडक्यात सांगतो। माझ्या चॅनलचं जे नाव आहे ते जीवन कदम ब्लॉग्स। मराठीमध्ये आपण व्हिडिओ ब्लॉगिंग करतो, म्हणजे जे काय डे टू डे लाईफमध्ये जे काय गोष्टी घडतात, त्याचबरोबर मी अख्खा महाराष्ट्र तुमच्यासमोर एक्सप्लोर करून दाखवतो आहे सिनेमॅटिक इफेक्टमध्ये, तो तुम्ही नक्की बघा। आणि एका पुणेकराची मदत घ्यायला लागली आहे, शेवटी पुणे दाखवायला त्याला, चला मदत करूया। धन्यवाद। किती ट्रेक केलेला माणूस काही असू दे, पर्वते चढायची म्हणली ना असं आज दमवलंय ना म्हणून। दुसरा दिवस आहे, कसं वाटतंय? खूप जबरदस्त। पुण्याचे लोक, पुण्याची संस्कृती आणि पुण्याची ठिकाणं फारच जबरदस्त आहे। व्हेरी गुड, मस्त वाटतंय, फ्रेश वाटतंय आज तरी मला। आणि काल आई शपथ जरा जास्त धमाल तर केलीच आपण, खूप धमाल केली आहे रात्री। जर तुम्ही व्हिडिओ बघितलेच असेल तर आज पण धमाल करूया। चला मग छान तळ्यातल्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे। गणपती म्हणजे सुरुवात। तर जीवन, तुझ्या चॅनलची सुरुवात कशी झाली, का झाली, कुठून झाली आणि कशामुळे झाली? खरं तर मराठी चॅनलची तुम्ही बोलाल तर जी झाली ती तापोळ्यापासून झाली। आपला पहिला व्हिडिओ तो होता। आणि चालू होण्याचं कारण म्हणजे असं, स्पेशली मी मराठी ब्लॉग चालू करण्यासाठी मी व्हिडिओ बनवला नव्हता। मी फ्रेंड्सना शोधत गेलो होतो, कारण की मला माहिती नव्हतं त्यांचं एक्झॅक्ट लोकेशन, म्हणजे आम्ही ट्रिपला गेलो होतो आणि मी हरवलो होतो, इन शॉर्ट असा टाईपमध्ये व्हिडिओ होता। आणि मी कसं शोधलं त्यांना हे मी थोडक्यात त्याच्यामध्ये सांगितलं आणि ते मराठीमध्ये सांगितलं। सो त्याच्या आधी जे मी काम करायचो यूट्यूबवरती, ते लाईफ इंडिया नावाचा एक चॅनल होता जो हिंदीमध्ये होता, आणि ज्याच्यामध्ये मी लोकांचे इंटरव्ह्यू, जसे तुम्ही किडेगिरी करताय ना तशी मी किडेगिरी करायचो हिंदीमध्ये तिकडे मुंबईमध्ये। सो पण त्याच्यासाठी टीम लागते, जशी तुमच्याकडे आहे तशी माझ्याकडे टीम नव्हती, त्याच्यामुळे मला ते खूप अवघड जात होतं आणि कन्सिस्टन्सी नव्हती। त्याच्यामुळे नंतर मग हे ब्लॉग चालू केलं म्हणजे कसं की तेच, तो जो इन्सिडंट घडला त्या घडल्यानंतर मला असं वाटलं की बाबा हा व्हिडिओ थोडा चांगला बनला आहे, तर मग एकदा टाकून बघूया। आणि टाकल्यानंतर ना जो लोकांचा रिस्पॉन्स मिळाला जबरदस्त होता, मग त्याच्यातून कॉन्फिडन्स आला आणि मग ब्लॉग चालू झालं। भाऊ, आत्ता पण पर्वती टेकडीवर आहे, पण तू अशाच अनेक किल्ल्यांवर, गड किल्ल्यांवर जे फार उंच उंच असतात अशा ठिकाणी जात असतो, तू तिकडे तुला असे कोणते प्रॉब्लेम येतात? जर आपलं टेक्निकल प्रॉब्लेम बोलायला गेलं तर टेक्निकल प्रॉब्लेम खूप येतात। लाईक आपल्याला आता शॉट्स घ्यायचे आहेत, तर बऱ्याच वेळा जसा शॉट हवा आहे तसा शॉट घेता येत नाही, कारण की म्हणजे कसं असतं की आपला ट्रायपॉड जो असतो तो व्यवस्थित सेट करावा लागतो, आणि सेट करण्यासाठी जर मला तोच व्ह्यू पाहिजे तर त्यासाठी एक सेट करण्यासाठी जागा असते, ती जागा नाही मिळत। मग कधी कधी मला झाडावर चढावं लागतं, झाडावरून मग तो शॉट घ्यायचा असतो, झाडावरती ते झाडावरती ते माझं ट्रायपॉड अडकावं लागतं व्यवस्थित, आणि ते जर अडकलं कधी कधी पडायची भीती असते मग त्याच्यातूनही आपल्याला हे करावं लागतं। आणि सर्वात महत्त्वाची अशी गोष्ट की ज्यावेळी मी क्लाइम्ब करतो, ओके, क्लाइम्ब करताना माझ्या एका हातामध्ये कॅमेरा असतो आणि एका हाताने फक्त मी आधार घेऊ शकतो, आणि असं आधार घेत एका हाताने मी वरती चढत असतो, त्याचबरोबर मी बोलत पण असतो, त्याचबरोबर मला दम पण लागलेला असतो। सो हे सगळं एकत्रितरित्या मला ते करावं लागतं आणि हे लोकांसमोर दाखवावं लागतं, एक सर्वात मोठं चॅलेंज आहे।
अनेक प्रकारचे व्लॉगर आपण बघतो, वेगवेगळ्या प्रकारचे व्लॉग ते करत असतात, पण तुझा पॅटर्नच थोडा वेगळा आहे. म्हणजे आता पण आपण शनिवारवाड्याच्या इथे आलो आहे आणि तू ऐतिहासिक स्थळ हे जे शनिवारवाडा निवडलं आहे तिथे तू व्लॉग करतोस, तर असा एक पॅटर्न ऐतिहासिक आणि अशा पद्धतीचा व्लॉग तुला करावा असं का वाटतं? त्याचं महत्त्वाचं कारण हे असं आहे की ज्यावेळी आपण प्रत्येकजण ज्यावेळी ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देतो त्यांना म्हणजे जशी भेट द्यायला हवी किंवा जे ठिकाण जसं बघायला हवं तसं आपण बघत नाही. म्हणजे तिथे जाऊन फक्त मजामस्ती करतो, फोटो काढतो आणि घरी येतो, त्याची माहिती घ्यायचा प्रयत्न नाही करत किंवा ती वास्तू काय आहे, ती कशासाठी बनवली होती किंवा त्याच्या पाठीमागचा जो काही सारांश होता तो आपण बघत नाही. ते बघण्यासाठी बघितलं पाहिजे अशा प्रकारची माहिती प्रत्येकाने घेतली पाहिजे. सो त्याच्यासाठी माझा हा अट्टा असा आहे की प्रत्येकाने बघावं आणि माहिती घेऊनच मग घरी जावं. जीवन खूप चढ उतार आले असतील ह्या तुझ्या चॅनलवर, पण तुझा सर्वात बेस्ट एखादा एक्सपिरियन्स आमच्याबरोबर शेअर कर की जो तुझ्याबरोबर घडलाय. दोन कॅटेगरीमध्ये मी हे डिवाईड करतो, एक म्हणजे माहिती आणि एक म्हणजे एंटरटेनमेंट. ह्या दोन गोष्टीमध्ये माझे हे ब्लॉग्स डिवाईड होतात. माहिती या अनुषंगाने जर बघायला गेलं तर रायगड आणि शिवनेरी हे दोन व्हिडिओज बेस्ट व्हिडिओज आहेत आजपर्यंतचे. आणि एंटरटेनमेंट म्हणजे सिनेमॅटोग्राफी जर तुम्हाला बघायची असेल त्याच्यासाठी वासोटा आणि दुसरा म्हणजे ढाकभैरी हे तुम्ही नक्की बघा. ठीक आहे, त्याला चांगला एक्सपिरियन्स पण काही वाईट एक्सपिरियन्स पण असतात, तर एखादा असा वर्स्ट एक्सपिरियन्स किंवा तुला आलेला सर्वात मोठा? हे खूप आहेत. मी ज्यावेळी राजगडला गेलो होतो त्यावेळी आमच्या पाठीवरती 20 ते 25 किलोची बॅग होती आणि तो प्रवास जो होता तो 3 तास वरती चढायचा होता आणि तो खूप मोठा किल्ला होता. तर तिथे चढताना आमची खूप धाकधूक झाली. त्याचबरोबर मी शूटिंग करत असताना माझा जो कॅमेरा आहे तो मला कॅमेरा ठेवून पुन्हा मला रिटर्न जावं लागत होतं कॅमेरा आणायला. तुम्ही जो गड चढला आहे तो 2 वेळा चढला आहे, एकदा नाही चढलो. आपल्याला फार वेळेला वाटतं की व्हिडिओ करणं काय फार सोपं आहे आणि हा व्हिडिओ दाखवायचे आणि फेमस व्हायचं, पण तितकं सोपं हे काम नाही आहे. जीवन, काय सांगशील लोकांना तुझ्या व्हिडिओद्वारे, तुला कोणता संदेश द्यावा असा वाटतो? संदेश हाच की जे काय तुम्ही करताय आता हे जे ते माझं पॅशन आहे, त्याच्यामुळं कितीही कष्ट झाले, कितीही त्रास झाला तरी मी हे करणार. त्यातून मला काय मिळालं नाही मिळालं याचा मी विचार नाही करत आहे. जे तुम्हाला मिळते आणि जे तुमच्याकडून मला मिळते ह्याचा मी विचार करतो. मग डीप लाईफ आणि जीवन कदम ब्लॉग्स 2 दिवस आमच्याबरोबर होते, पुण्यात फिरले, कसं वाटलं पुणे फिरून मराठी किड्यावर? एक नंबर, खरंच एक नंबर एक्सपिरियन्स होता. पुण्यात मी बऱ्याच वेळा आलो होतो, बऱ्याच वेळा, कारण की मी सातारचा आहे, येणं जाणं होतं. पण यावेळी जे पुणे बघितलं ते खरंच जबरदस्त होतं. पुणेरी पाहुणचार, पुणेरी अभिमान, पुणेरी इतिहास, सगळ्या गोष्टी आम्हाला मस्त बघायला भेटल्या आणि त्याच्यामुळे आणि त्याचं श्रेय जातं मराठी किड्याला. तसं जीवन इकडे कोलॅबरेशनच्या हेतूने आलेला आणि मी मजा करायसाठी हेतूने आलेलो, कारण मी पहिले कधी पुण्यात आलो नाही आहे, पण यांचा पाहुणचार आणि पुण्याचे लोक फारच जबरदस्त आहेत. तर तुम्ही ह्याच्या चॅनलला बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप जबरदस्त पाहुणचार ह्यांनी आम्हाला दिलेला आहे, तर खूप जबरदस्त वाटतंय पुण्यात येऊन. थोडक्यात काय तर हा म्हणला ते सबस्क्राईब करा, पण मी म्हणेन की मराठी चॅनल्सला, सगळ्या चॅनल्सला आपण सबस्क्राईब करूयात, सगळे आपण मराठी लोक एकत्र येऊयात, मराठीची एक कुंजी जी आहे यूट्यूबवर ती वाढवूयात. काय वाटतं जीवन? बरोबर ना? अगदी, आपला जो हेतू आहे मराठी चॅनल्सचा तो मराठी जी लोक आहेत ते नॉर्मली टी व्ही चॅनल्स वगैरे बघतात, पण त्यांनी यूट्यूबकडे पण वळावं, यूट्यूब चॅनल्स पण बघावे. तिकडे काहीतरी अशी किडेगिरी चालू असते ती तुम्ही बघावी आणि ऐतिहासिक माहिती घ्यावी, हाच एक उद्देश. जीवन कदम ब्लॉग्स आमच्या मराठी मित्राचं चॅनल आहे आणि डीप लाईफ या दोन्ही चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर. आपले जेवढे केवढे सबस्क्राईबर आहेत त्यांनी तर ह्याला केलंच पाहिजे सबस्क्राईब, पण बाकीच्यांनी पण करा. हां बरोबर आहे, पुन्हा भेटू असंच कधीतरी किडीगिरी करत किड्याबरोबर.